तर आता आम्ही चाललेलो आहोत चाफळला, तिकडे राम मंदिर आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे. सातारमधलं खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे ते, तर चला मग आम्ही चाफळच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आधी चपला वगैरे काढाव्या लागतील ना, तर शूज मी इकडे काढतो, इकडे स्टँड वगैरे आहे ना, शूज काढलेले आहेत. तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. थोड्याशा पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून जावं लागतं. गेल बसले वानर वानर बसले वानर समोर दिसत श्रीराम. तुम्ही लोक माझ्या तुमच्याकडे जा. हा बघा व्ह्यू दिसतो तुम्हाला. इथे एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये पण आपण जाणार. आता आम्ही जाणार आहे खाली. हे पहा मी खाली चाललेलो आहे. हे पहा ही बघा लोक खाली सीता जिथे गेलेली तुम्ही फोन त्याच्या खाली. तर हे पहा हे पण इथं हनुमानाचं मंदिर आहे. हा पहा आसपासचं परिसर आहे. हे मंदिर आहे इकडे, तिकडे चाफळचं मंदिर आहे पाहू शकता. आणि इथला व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा तिकडे एक झाडसुद्धा आहे गुलमोहरचं. इथे आहे जाफळचं राम मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवू शकत नाही. माझ्या वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे सगळी माहिती सांगू शकत नाही. थोडंसं जेवढं दाखवलेलं आहे ते पहा. तिकडे आपण आत्ता गेलेलो आहोत आणि ह्या साईडला राम जाफळचं राम मंदिर आहे. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. गाडी तिकडे पार्क केलेली आहे. कोणत्या पण मंदिरात जर आपल्याला जायचं असेल ना, तर नंदीचं दर्शन करून आपल्याला जावं लागतं. तर ह्या नंदी आहे आणि समोर ज्योतिबाचं मंदिर आहे, हे पाहू शकता तुम्ही लोक. आणि गावाचे नाव कळववाडी आहे इथे लिहिलेलं आहे. आणि हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही लोक. हे पहा हे नाणेगावचं धरण आहे. आम्ही इकडे ज्योतिबाचं मंदिर पण आलेलो आहोत. म्हणजे लहानसं ज्योतिबाचं मंदिर हो ना. हे यश इथं भूतलय बेकारच माग लागतं. यश बघ जंगलच आहे, एखाद्या भूताने धरलं सोडणारच ना. इथे कुठली भूत असेल तर मला धरा पटक सांगायला बसलाय रेकॉर्ड झाला. झाड नाही आहे
हे पहा आम्ही आलेलो आहोत शिंगणवाडी. इथे मंदिर आहे. दर्शन घेऊ शकता तुम्ही लोक. आता आम्ही जाणार आहोत घरी. इथून घरी जाणार आहोत. आता जस्ट पोहोचलेलो आहोत आणि कपडे वगैरे चेंज केले. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.